यांचे प्रोप्रायटर नाही मयूर जाधव आणि त्यांचे सहकारी तेजस जाधव तेजस जाधव या ठिकाणी आलेले आहेत. हे डोमिग्राम ठिकाण, या डोमिग्रामला स्वामींचं वास्तव्य असताना या ठिकाणी राजमठ, उंचमठ आणि प्रसन्नमठ असे तीन मठ आहेत. हे जो हा आपण पुढं पाहत आहोत हा राजमठ आहे. या राजमठामध्ये स्वामींचा मुक्काम असताना एक वेळेस स्वामी पुराभिमुख बसले होते, त्यावेळेस माहीमभट्ट स्वामींच्या दर्शनाला आले आहेत. स्वामींच्या दर्शनाला आल्यानंतर माहीमभट्टांनी स्वामींना कायाप्रणित केला. त्यानंतर वामनमती विलास हे स्वामींचं दर्शन घेऊन निघायला लागले. त्यावेळेस माहीमभट्टाला म्हणतात, भट्टो आपण चालाल का? परंतु माहीमभट्टांचं लक्ष संपूर्ण स्वामींच्या श्रीमूर्तीकडं होतं. स्वामींच्या श्रीमूर्तीनं त्यांना वेधून घेतलं होतं आणि म्हणून माहीमभट्टाचं लक्ष नसल्यामुळं स्वामी म्हणतात, भट्टो तुम्ही निघा, हे नंतर येतील. नंतर माहीमभट्टाला स्वामीने या ठिकाणीच प्रथमतः एक प्रश्न केला की आत्यंतिक संस्कृती छेद होय अशी काही प्रतिती आत. आणि त्यानंतर या प्रश्नानंतर माहीमभट्ट सावध झाले. सावध झाल्यानंतर मग माहीमभट्टांना सांगितलं की आत. त्यानंतर माहीमभट्टांची आणि स्वामींची या ठिकाणी चर्चा झाली. त्या चर्चेअंती स्वामींनी त्यांना त्या ठिकाणी पूर्वी निरूपण केली, पंचकृष्ण आणि पंचनाम निरूपण केलं. ते हेच हे राजमठाचं ठिकाण आहे. या ठिकाणी प्रथमतः स्वामींची आणि माहीमभट्टाची भेट झाल्यानंतर त्यानंतर माहीमभट्टाला स्वामींचे हे ईश्वर आहेत अशी प्रतिती माहीमभट्टाला आल्यानंतर वेळोवेळी माहीमभट्ट या ठिकाणी स्वामींच्या दर्शनाला येत होते आणि स्वामींच्या दर्शनाचा आणि ज्ञानाचा लाभ या ठिकाणी ते घेत होते. या ठिकाणी बाजूला जो हा दिसत आहे हा तो उंचमढ आहे. या उंचमढामध्ये स्वामींचा मुक्काम असताना त्या ठिकाणी अनेक भक्तजनही होते. या भक्तजनासहित स्वामी राहत होते. एक वेळेसचा प्रसंग आहे की स्वामींच्या सन्निधानी असलेले आमचे भट्टोबास, हे भट्टोबास आणि काही नाथोबास आणि काही भक्तजन हे मातीकाम करत होते. रेनायकाच्या घरी श्राद्धाचं जेवण होतं. रेनायक आले, स्वामींना विनंती केली, पण स्वामींनी जाण्यासाठी नकार दिला. तेव्हा स्वामींना रेनायक म्हणतात की दीदी मी नागदेवाचार्यांना घेऊन जाऊ का? स्वामी म्हणतात ते येतील तर घेऊन जा. स्वामींनी तशी आज्ञा दिली नाही, परंतु येतील तर घेऊन जा. आणि रेनायक नगेच निघाले आणि भट्टोवासाकडे निघाले. भट्टोवास नेमकेच गंगेवरून स्नान करून येत होते, खांद्यावर धोतर होतं. आणि मग भट्टोवासाला रेनायक म्हणतात, अहो चला चला भट्टो, या ठिकाणी उशीर होत आहे, श्राद्धाचं जेवण या ठिकाणी जेवण करायचं आहे, तुम्ही चला लवकर. भट्टोवास म्हणतात, आम्ही स्वामींना दंडोत करतो आणि नंतर येतो. परंतु रेनायकाने एवढी गडबड केली की भट्टोवासाला काही बोलू दिलं नाही आणि स्वामींकडे येऊ दिलं नाही. त्यामुळं भट्टोवास आणि नाथोवास त्या रेनायकाच्या आवारात त्या ठिकाणी जेवायला गेले. श्राद्धाचं जेवण केल्यानंतर स्वामींकडे आल्यानंतर स्वामींना दंडोत केला. स्वामी म्हणतात, कुठं गेले होते? त्या सांगितलं, रेनायकाच्या आवारामध्ये त्या ठिकाणी मी जेवण करायला गेलो होतो. स्वामी म्हणतात, आम्हाला विचारलं होतं? भट्टोवास म्हणतात, जी रेनायकाने तुम्हाला विचारलं होतं, पण तुम्ही विचारलं होतं का? ते म्हणतात, भट्टोवास म्हणतात, नाही जी नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही आले ते अपराधा. आणि मग त्या ठिकाणी श्राद्धाचं जेवण केल्यामुळं स्वामींनी भट्टोवासाने या ठिकाणी शिक्षापण केलं. आणि शिक्षापण केल्यानंतर त्यांना या मठावरून खाली उड्या मारण्याची शिक्षा दिली. उडी अशा प्रकारची मारायची होती की उडी मारल्यानंतर हातसुद्धा टेकवायचे नाही आणि आपला पृष्ठभाग आहे तो पृष्ठभाग टाचीला टेकू द्यायचा नाही. अशा प्रकारच्या 500 उड्या मारण्याची शिक्षा भट्टोवासाला या ठिकाणी उंचमठात दिल्या गेलेली होती. परंतु भट्टोवासाची एकही उडी स्वामींच्या लेखी लागत नव्हती आणि म्हणून त्या ठिकाणी बायसा होत्या. बायसांना थोडी कीव आली. म्हणून बायसा स्वामींना विनंती करतात, जीजी यांची एकही उडी लेखी लागत नाही, तर आपण यांची शिक्षा कमी करावी, नाही तर दुसरी तरी शिक्षा यांना द्यावी. आणि बायसाच्या म्हणण्यानुसार, विनंतीनुसार बायसा त्या ठिकाणी स्वामींनी भट्टोवासाला 500 दंडोत घालण्याची शिक्षा दिली. त्या 500 दंडोतातून 250 दंडोत बायसांनी घातले आणि 250 दंडोत भट्टोवासांनी आणि नाथोवासांनी घातले.
अशा प्रकारे या ठिकाणी उंचमाडामध्ये स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलं, म्हणजे श्राद्धाचं जेवण केल्यानंतर महात्म्यांनी श्राद्धाचं जेवण करू नये आणि श्राद्धाचं जेवण केल्यानंतर आपल्या ठिकाणी मळेनत्व येते हेच या लिळेतून या ठिकाणी दर्शित होते. आणि या ठिकाणी उंचमडात प्रल्हाद बाईसाहेब स्वामींच्या दर्शनाला आले होते आणि स्वामींना विनंती करते, दीदी आम्हाला काहीतरी निरूपण करा. स्वामींची प्रवृत्ती होती परंतु त्यावेळेस भट्टोवास नव्हते. भट्टोवास उंचमडाच्या वर जाऊन पाहतात नेवाशाकडून की भट्टोवास येत आहेत का, तर स्वामी पुन्हा खाली येतात. पुन्हा बाईसाहेब प्रल्हाद बाईसाहेब म्हणते, दीदी मला काहीतरी निरूपण करा. पुन्हा स्वामी म्हणतात, अजून वानरेश आले नाहीत, आणि पुन्हा उंचमडावर जातात. अशा प्रकारे तीन वेळेस स्वामी उंचमडावर गेले, पुन्हा खाली आले. आल्यानंतर प्रल्हाद बाईसाहेब या ठिकाणी देवनिरूपण केला, म्हणजे निर्वचन त्या ठिकाणी निर्वचन प्रकारे निरूपण केलं. अशा प्रकारे प्रल्हाद बाईसाला देवनिरूपण करण्याचे हे उंचमड आहे. उंचमडाच्या मागं एक प्रसन्न मड आहे. त्या प्रसन्न मढामध्ये स्वामींचा मुक्काम असताना एक वेळेस प्रसंग आहे की स्वामींच्या आंघोळीची तयारी, स्नानाची तयारी बाईसा करत होती. आणि बाईसा करत असताना एकटे स्वामी त्या आसनावर विराजमान होते. स्वामींनी अचानक त्या ठिकाणी उदासीनता स्वीकार केली. उदासीनता स्वीकार केल्यानंतर स्वामींनी आपल्या अंगातले सगळं वस्त्र त्या ठिकाणी परित्याग केला. त्याग केल्यानंतर स्वामी दिगंबर अवस्थेमध्ये या ओट्यावर, या हा जो ओटा दिसतो या ओट्यावर स्वामी त्या ठिकाणी झोपले. झोपल्यानंतर इतक्यात बाईसांनी तयारी करून आल्यानंतर बाईसांनी पाहिलं तर स्वामी नग्नावस्थेमध्ये, दिगंबरावस्थेमध्ये या ठिकाणी ओट्यावर झोपले आहेत. म्हणून बाईसा भ्याली. भेल्यानंतर बाईसांनी लगेच आता काय करावं म्हणून त्यांनी भट्टोवासाला आवाज दिला, अरे नागदेवा नागदेवा इकडे या. तेव्हा नागदेव आले, भट्टोवास आले त्या ठिकाणी. आणि भट्टोवासाला ती अवस्था त्या ठिकाणी भट्टोवासाने पाहिल्यानंतर, भट्टोवास हे विधीवर त्या ठिकाणी आरूढ असल्यामुळे त्यांना सुचलं की आपण परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी काय करावं हे त्यांना सुचल्यानंतर लगेच भट्टोवास बाईसाला म्हणतात, बाई परमेश्वरपुरावरून जे श्रीप्रभूंचं वस्त्र होतं आणलेलं आहे ते वस्त्र तुम्ही या ठिकाणी घेऊन या. ती वस्त्राची घडी बाईसांनी आणली, भट्टोवासाच्या हातात दिली. भट्टोवासांनी ती घडी हातात धरली दोन्ही हातात, त्याला वंदन केलं. वंदन केल्यानंतर दरवाज्याच्या आडसुद्धा उभे राहिले आणि तो हात वस्त्राचा समोर धरला आणि स्वामींना म्हणतात, जीजी स्वीकारी दोजी स्वीकारी दोजी. अशा प्प्रकारे त्यांनी म्हटल्यानंतर स्वामींनी त्या ठिकाणी नजर टाकली आणि श्रीप्रभूंचं वस्त्र पाहिल्या स्वामींची जी उदासीनता होती ती उदासीनता त्या ठिकाणी परिहार झाली. अशा प्रकारे या ठिकाणी उदासीनता परिहार करण्याचं स्थान म्हणून याला प्रसन्नमड म्हणतात. स्वामी प्रसन्न झाले म्हणून प्रसन्नमड या ठिकाणी त्याला नामकरण केलेलं आहे. म्हणून प्रसादाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आपल्याला या लिहितून आपल्या या ठिकाणी दर्शवलं. या ठिकाणी समोर जे स्थान दिसत त्या ठिकाणी ते नाथवासाने एका बाईचं बाळंतपण केलेलं आहे. त्या बाईला कोणीही नव्हतं आणि म्हणून स्वामींना तिने विनंती केली, जे मला आई नाही, बाप नाही, सासू नाही, सासरे नाही, कोणीच नाही, मग आता मी काय करू. त्यावर स्वामीने सांगितलं की तुम्ही इथंच राहा, आम्ही तुमचे माय बाप आहोत, आम्ही तुमचं सुयार सगळं त्या ठिकाणी बाळंतपण आम्ही तुम्ही या ठिकाणी करूत. आणि म्हटलं त्या ठिकाणी मग नाथवासा करवी, त्या बाईचं बाळंतपण त्याचं सुयार सगळं त्या ठिकाणी स्वामींनी केलं आणि स्वामी दररोज तिचे पडताळणी करण्यासाठी त्या ठिकाणी जात होते. अशा प्रकारचं महत्त्वाचं स्थान या ठिकाणी आहे. त्यानंतर त्याच्या बाजूला आहे ते दिशावलोकनीय स्थान आहे. मी स्वामी विहरणाला जात असताना त्या ठिकाणी उभे राहत होते आणि जोपर्यंत भट्टोवास आणत अंगी टोपरे आणत नाहीत तोपर्यंत स्वामी त्या ठिकाणी उभं राहून दिशावलोकन करत होते. अमंगळा असते त्या मंगळरूपा होती अशा प्रकारचं स्थान त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे या उंचमड, प्रसन्नमड आणि राजमठाचं महत्त्व या ठिकाणी आहे. याच्या बाजूला एक रेनायकाचा आवार आहे. त्या रेनायकाच्या आवार स्वामी त्या ठिकाणी रेनायकाच्या विनंतीवरून भक्तजनासह त्या ठिकाणी जेवायला गेले होते. त्यावेळेस नाथवास हे सगळे पंक्तीला बसले होते, भोजन चालू होतं. स्वामी मात्र त्यांच्याकडे पाहत होते नाथवासाकडं. नाथवासाचं लक्ष नव्हतं. स्वामी म्हणतात, स्वामींनी त्यांचं जेवण होऊ दिलं आणि जेवण झाल्यानंतर मग नाथवासासहित निघाले. नाथवासाच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला आणि म्हणतात, जेवताना हे आठवीत होते, म्हणजे आमची तुम्हाला आठवण होती होत होती का. त्या नाथवास म्हणतात, जीजी नाही. स्वामी म्हणतात, आयसे नाही, तुम्हाला तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वर व्हावा की गा. म्हणजे या लिहितून आम्हाला स्वामी सांगितलं की
ही जी ठिकाणं आहेत, शयनासन, आसन आणि भोजनस्थान, हे तिन्ही ठिकाणी परमेश्वराचा आपल्याला विसर पडतो, म्हणून या ठिकाणी आवर्जून परमेश्वराचा आम्ही आठवण केली पाहिजे. अशा प्रकारचा नामस्मरणाचा विधी आम्हाला या ठिकाणी घालून स्वामींनी घालून दिलेला आहे. हे रेनायकातावर या प्रसन्नवाणीच्या थोड्याशा मागच्या बाजूला आहे या ठिकाणी. अशा प्रकारे डोमेग्रामचं फार महत्त्व आहे. या डोमेग्राम म्हणजे महानुभावांची काशी आहे. या 2 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी चिन्हस्थळी आहे, गुंफा आहे. त्या चिन्हस्थळीवर त्या ठिकाणी स्वामींच्या बऱ्याचशा लीळा झालेल्या आहेत. अशा प्रकारच्या या लीळेचं हे महत्त्व जाणून हे स्थानवंदन करून आपली योग्यता या ठिकाणी घडून घ्यावी ही आमची सर्वांना विनंती आहे. दंडोत प्रणाम. महानुभाव फाउंडेशनद्वारा या ठिकाणी मयूर जाधव आणि तेजस जाधव हे सद्भक्त या ठिकाणी आले. त्यांनी मला विनंती केली की आपण या ठिकाणी या डोमेग्रामचं थोडंसं थोडक्यात महत्त्व सांगा. त्यानुसार त्यांना मी सांगितलं. अशा प्रकारची ही ईश्वर सेवा त्यांच्या हातातून सदोदित घडत राहो अशा प्रकारचा आशीर्वाद त्यांना या ठिकाणी घडत मी देत आहे. एवढंच नव्हे तर ह्या दोन्ही बंधू आहेत, या दोन्ही बंधूमार्फत जे काही या ठिकाणी ज्ञान प्रसारित केलं जातं ते सर्वांनी आपण या ठिकाणी अवगत करावं आणि यांना सर्वांना याच्या पाठीमागं आपलं सर्वांचं शुभचिंतन असावं अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा करतो. दंडवत. धन्यवाद बाबा. तुम्ही आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जी सर्व प्रेक्षकांना या राजमठाबद्दल जी लीळा सर्वांना सांगितली त्याबद्दल आपले मी आभार व्यक्त करतो. दंडवत प्रणाम. मडावरती गेले आणि श्रीमूर्ती लक्क प्रकाश पाडले. गावात जे रेम नायक आहेत त्यांच्या पहिले धार वगैरे असायचं.